वेट ओके सध्या संगीताचा आणि हळदीचा सिक्वेन्स सुरू आहे, तर रिअल लाईफ मध्ये कोणाचा संगीत किंवा हळदी अटेंड केलं आणि काय मजा केली आहे? रिअल लाईफमध्ये तसं संगीत आमच्या घरातच, म्हणजे माझ्या आता रिसेंटली रमाराघोच्या आधी माझ्या भावाचं लग्न झालं होतं, सो त्याचं संगीत अटेंड केलं होतं आणि तेव्हा आम्ही खूप सगळ्या कझन्सनी वगैरे धमाल मस्ती केली. रादर दॅन दॅट, आत्ता माझी खूप जवळची मैत्रीण आहे समृद्धी केळकर, तिच्या बहिणीचं लग्न होतं, तेव्हा तिच्या बहिणीच्या लग्नात आम्ही माझ्या काही फ्रेंड्सनी आणि मी ते लग्न खूप एन्जॉय केलं. संगीत म्हणजे मानसी ती एकदम आमच्या जवळचीच असल्यामुळे आम्ही ते लग्न खूप मनापासून एन्जॉय केलं आणि संगीतमध्ये नाचलं वगैरे, आमचे परफॉर्मन्सेस होते. सो या फेवरेट गाणं कुठलं आहे, हिंदी मराठी असं की असं कुठलं गाणं नाही असं कुठलं बंधन नाही आहे? फेवरेट लग जा गले हे माझं फेवरेट आहे, ऑल टाईम फेवरेट गाणं, तसं बदलत राहतात गाणी तशी. पण डान्सिंगसाठी वाईबसाठी असं कुठलं गाणं आहे? डान्सिंग वाईब बोले छुडिया ऑलवेज. तुला आता हळद लागणार आहे, तुझा हळदीचा सिक्वेन्स होणार आहे, सो कुठेतरी इमोशनल तुझा ऍज अ ऐश्वर्या म्हणून इमोशनल आहेस का तू, एक अटॅच असं झालंय काही? खरं सांगायचं अजून माझं तसं तेवढं वय नाही आहे की मी तेवढं सगळं काय म्हणतात लग्नाच्या झोनच्या जवळ आहे, पण हा म्हणजे इमोशनल आहे कारण आता आमच्या घरातच एवढ्या माझ्या बहिणी आहेत आणि माझी सख्खी बहीण आहे, सो आय कॅन रिलेट टू हर आणि आय एम इमोशनल अबाउट इट. ऑब्व्हियसली एम व्हेरी इमोशनल पर्सन मी, म्हणजे छोट्या छोट्या कारणांनी मला रडायला येतं, आय एम नॉट दॅट स्ट्रॉंग, पण हां थोडी इमोशनल होईन मी कदाचित. लहानपणापासून अनेक लग्न हळदी समारंभ आपण अटेंड करतो, कुठे काही अशी खोड काढलीस कोणाची लग्नात किंवा असा काही किस्सा आहे का तुझ्या आयुष्यात झोपलं? नाही अशी खोड वगैरे नाही काढली, पण हा आमच्या घरी आता माझ्या कझन्स माझ्याहून सगळेच मोठे असल्यामुळे सगळ्यांचे लग्न झालंय, एक तुमचं लग्न झालंय तुम्ही आता आम्हाला पैसे द्यायचे, आम्हाला पार्टी करायची आहे, सो ही खोड आम्ही प्रत्येक लग्नात करतो. प्रत्येक वेळेला जिजाजींना आम्ही जे आमचे जेवढे जिजाजी आहेत त्या सगळ्या जिजाजींना आम्ही लुटलेलं आहे आणि पार्टीसाठी पैसे घेतलेले आहेत. हो हो शूट मध्ये माझाच फोन लपवला आहे आणि हे लोक आमचे जे गजानन गुरुजी आहेत जे खऱ्या स्क्रीनवर जितके स्ट्रिक्ट दिसतात खऱ्या आयुष्यात तो तितकाच राजन काका खूप स्वीट आहे, त्यामुळे तो असं फोन लपवणं किंवा दोनदा केले त्याने हे माझ्यासोबत आणि मग आईस्क्रीम दे मग तुला मी फोन देऊ, सो हा किस्सा माझ्यासोबतच झालेला आहे. रिअल ऐश्वर्याला घरातले किती मागे लागतात लग्न कर की नाहीच लागत मागे? नाही 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 अजिबात नाही, माझ्या घरातले खूप खूप चिलत माझ्या घरातले, असं काहीच नाही. अजून वेळ आहे, तुझ्या करिअरवर फोकस कर, फोकस ठेव तुझ्या एका गोष्टीवर, लग्न बिग्नाचा काही प्रेशर नाही अजिबात नाही. तुझ्या लग्नासाठीचे विचार काय? माझ्या लग्नासाठीचा विचार माझा एकच, बाकी काही नाही मला कम्प्लेंट्स, म्हणजे मला एवढंच एक डिमांड हीच असेल की माझ्या करिअरवर गदा येता कामा नये, माझं करिअर समजून घेणारच मला घेणाराच पार्टनर मला हवा आणि फॅमिली पण तशीच हवी, अदरवाईज ओके टाटा बाय बाय. जाता जाता प्रेक्षकांना हेच सांगेन की रमा राघव मालिकेत तुम्हाला पुढचे जे काही सिक्वेन्सेस येणार आहेत संगीत म्हणा सगळंच म्हणा, खूप कमाल पॅकेज आहे एंटरटेनमेंटचं, प्लीज बघा खरंच तुम्हाला खूप मजा येईल. पाहत रहा रमा राघव रात्री 9 वाजता कलर्स मराठीवर. थँक्यू थँक्यू.